आ, नमस्कार साहेब नमस्कार दादा काय नाव माझं नाव अतुल प्रल्हाद रेखाते बरोला अकोला आ, हा कशाचा प्लॉट आहे साहेब पिपरीचा प्लॉट आहे आणि कधीची लागवड आहे ही हे लागवड आम्ही जानेवारी महिन्यात करत असतो हे दुसऱ्या वर्षीच दुसऱ्या वर्षाचं पीक आहे बर आता तुम्ही मला अचानक भेटलेले आहे कशावरून भेटले साहेब तुम्ही मी मला हे मंदिरापाशी बस तुमच्या गाडीवर मला ते डे पीस दिसलं आणि डायरेक्ट म्हटलं तुम्हाला रजनकर साहेब आहकार्यूब आणि आज अचानक आज मी माझ्या गाडीवर डेफ्रेसचा चा लोगो पाहून योगायोग तुमची भेट झाली मला आणि खूप आनंद झाला मला भेट आणि तेव्हापासून तुम्ही डेफ्रेस हे कंटिन्यू वापरतच आहे सर्व पिकामध्ये कंटिन्यू कोणत्याही पिकावर डे ची चालते आणि ते तू करत आहे शेतात मी सर तुम्हाला सांगतो पानपिपरी जमत नाही जमत नाही अजिबात जमत नाही पण या वर्षी माझं हे पानपिपरी शेत आनंद आहे मला की याच्यात जमली म्हणून जमली म्हणून हे कशाचं श्रेय देणार आहे तुम्ही डेफ्रेशला ला आणि तीन वेळा खालून नळीतून सोडली बरं तर त्या कारणाची वाढ बी मस्त झाली ग्रीनेस पण आला आणि फुलपातीत फरक आता फुल कशा अवस्थेत दाखवा तुम्ही सुरुवात हो सुरुवात आणि याचीच संख्या जास्त पाहिजे ना आता कांडोकांडी हे फुलं येतील लागतील प्लस याच्यामुळे तुमचे गळण पण होणार नाही तुम्ही जर अजून याच्यातून स्प्रे मधून जर दिला तो अजून तुम्हाला स्प्रे मधून घेणार होतो हे आता थोडासा टाइम नाही आहे माझ्याकडे बरं त्या कारणाच्या मी स्प्रे याचा काही केला नाही पण खालून मी तीन वेळा आतापर्यंत याला दिला आणि सोबत मी खत दिलं एकोणीस एकोणीस दिलं चोवीस चोवीस महादान बी दिल याच्यासोबत खत देणे आवश्यक आहे कारण की ते ऑपटेक व्हायला हे मुळी चांगलं चालू करते आणि ऑपटेक वाळून देते त्याच्यामुळे झाड एकदम तंदुरुस्त आणि हेल्दी राहते आता तुमची एकही फवारणी न करता सुद्धा झाड कसं काळोखीवर आहे मी अजून निकोप आहे एकही फवारणी केली नाही केली फक्त वेळा अच्छा, अच्छा। आणि सुंदर प्लॉट बनलेला आहे तुमच्या समोर मागच्या वर्षी हा प्लॉट पायाला इतकी पतली झाली आज भरली चांगली वाढलेली म्हणजे आता आता तुम्हाला शेतकरी विचारत असेल ना वा शेतकरी तो विचारतात मी आणत असतो ना डेफ्रेश आणत असतो बाप्पाला सोडतो मी बरोबर बर। आता काकडीचा काय अनुभव आहे तुमचा काकडीसाठी तर एकच नंबर आहे काकडीला मी हे सोडली तर काकडीत मस्त आणि समाधान वाटलं मला आणि आज आपली अचानक भेट झाली त्याच्यात तुमचा आनंद जो बघितला मी हे माझ्यासाठी एक खरोखर म्हणजे उत्साहाची गोष्ट आहे मला पण उत्साहाची धन्यवाद सर धन्यवाद